उन्हाळ्यात पडणारा भाजीचा प्रश्न, कोणत्या भाज्या करायच्या, त्याला मग तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा. आणि त्या गृहिणीच्या मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्पेशल आहे, उन्हाळ्यामध्ये कोणत्या भाज्या करायच्या कळत नाही अशाच वेळेला मी तुम्हाला 5 रसाच्या भाज्या सांगणार आहे. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. भाजीचा पहिला प्रकार, इथे पातोळीची भाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी बाकीचे मसाले लागणार आहे, टमाटर, कांदे, धणे, जिरे आणि खोबरकीत 2 चम्मच आपल्याला, आणि सगळं कच्चं वाटाणाच आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर लगेच आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं आपल्याला चांगलं तेलावर होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला लसूण टाकायचं आहे. आणि जी पेस्ट केली होती आपण ती पेस्ट टाकायची. पेस्ट आपल्याला तेलावर चांगली परतून घ्यायचं आहे. सर्व पेस्ट आपल्याला तेलावर उदायची आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला तेलावर उदायची आहे, कारण आपण कच्चंच वाटण घेतलेलं होतं. नाहीतर तुम्ही हे सगळे मसाले तुम्ही तव्यावर भाजू शकता. नंतर हळद टाकायची आपल्याला, तिखट टाकायचं. तिखट आपल्या आवडीनुसारच टाका. आणि काश्मिरी तिखट तुमच्याकडे असेल तरच टाका, किंवा नाही टाकलं तरी चालेल. आणि गोडा मसाला, इथे मी गोडा मसाल्याचा वापर केलेला आहे आणि हा गोडा मसाला मी घरीच केलेला आहे. त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला होता. आणि इथे 1/2 चम्मच फक्त आपल्याला बेसन, त्याच मसाल्यामध्ये आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे आणि पाणी सोडायचं आहे. आता आपल्याला पूर्ण पाणी मिक्स करून घ्यायचं आणि जसं पाणी लागेल तसं आपल्याला पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. आता इथे मी रसा करून दाखवलेला आहे आणि आपल्याला चांगलं उकळू द्यायचं. जोपर्यंत याची उकळी होत नाही तोपर्यंत आपण आता आणि चवीला थोडं मीठ टाकायचं. आता उकळी येऊ द्यायची आणि नंतर एका वाटीमध्ये बेसन घ्यायचं. इथे 1 वाटीच बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद आणि थोडं तिखट टाकायचं. अतिशय थोडं तिखट टाकायचं, जास्त टाकायचं नाही. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे पातळसर असं भिजवून घ्यायचं आहे. आता मी पातळी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे. आणि कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला, त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी आपल्याला होऊ द्यायची आहे तेलावर आणि नंतर आपल्याला ते मिश्रण टाकायचं आहे. थोडं पाणी टाकायचं जसं लागेल तसं, पण खूप पातळ करायचं नाही, कारण आपल्याला इथे बेसन करायचं नाही आहे, आपल्याला वड्या थापायची आहे. आणि कंटिन्यू आपल्याला चम्मच हलवायचं आहे, म्हणजे जेणेकरून खालून लागू नये. आणि काठाने जर राहिलं तर ते काढून घ्यायचं आणि हाताला चिपकत नाही, म्हणजे समजायचं की आपलं हे झालेलं आहे. आणि कोशिंबीर फेरायचा वरून आणि ताटाला तेल लावून आपल्याला पटपट थापायचं आहे. आणि वरून कोशिंबीर आणि तुम्ही खोबराकीस टाकू शकता. आणि नंतर वड्या वेळेवर पाडायच्या. आणि जेव्हा जेवायला बसतो त्यावेळेस आपल्याला रस्यामध्ये ह्या वड्या सोडायच्या आहे. आणि ह्या वड्या तुम्ही किंवा ही भाजी तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता. आता भाजीचा दुसरा प्रकार, कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला. इथे मी ढेमशाची भाजी करून दाखवणार आहे. ते डाळ टाकून, चण्याची डाळ टाकून आपण, आणि कांदा टाकायचा. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. अतिशय सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी सांगणार आहे. आणि मिरची, लसूण आणि आले यायची पेस्ट टाकायची आणि तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं. आणि 1 टमाटर टाकायचा. तिन्ही जिन्नस आपल्याला तेलामध्ये चांगले होऊ द्यायचे आहे. तेल सुटलं की नंतर मसाले टाकायचे, हळद टाकायची, तिखट टाकायचं आपल्याला. तिखट आपल्या आवडीनुसारच टाकायचं प्रत्येक भाजीमध्ये. आणि गोडा मसाला वापरायचा, किंवा तुमच्याकडे जो मसाला आहे तो मसाला तुम्ही वापरू शकता. आणि थोडं पाणी टाकायचं, वाफ येऊ द्यायची. टमाटर छान झालेला आहे आपला. त्यामध्ये चण्याची डाळ आपल्याला टाकायची आहे. चण्याची डाळ ही पहिले पाण्यामध्ये भिजवायची आपल्याला 4 ते 5 तास आणि नंतर फोडणीमध्ये टाकायची आणि तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. परतल्यानंतर आपल्याला 1 मिनटं झाकण ठेवायचं आहे. त्यावर थोडी वाफ आली
की नंतर ढेमसे टाकायचे आणि गरम पाणी टाकायचं आपल्याला। आता इथे रश्याची भाजी करायची आहे किंवा तुम्ही मोकळी भाजी पण करू शकता। आणि थोडं चवीला मीठ टाकायचं आणि शिजली की नाही बघायचं। बघा ही भाजी तुम्ही भातासोबत पोळीसोबत खाऊ शकता। भाजीचा तिसरा प्रकार, प्रत्येकाला आवडणारी ही भाजी आहे। कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला। तेल झालं की जिरं, कांदा टाकायचा एक, कांदा होऊ द्यायचा आणि लसूण टाकायचं, जाडसर वाटून घ्यायचं लसूण, आणि एक टमाटर टाकायचा आणि तिन्ही आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तेजपान टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायचं। फोडणीमध्ये तुम्ही कोथिंबीर टाका म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते। नंतर बाकीचे मसाले टाकायचे, हळद टाकायची, तिखट टाकायचं आपल्याला, काश्मीरी तिखट टाकायचं, गोडा मसाला, आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आपल्याला। पूर्ण मसाले आपले बघा छान झालेले आहे। आणि इथे उकडलेले आलू घेतलेला आहे, त्याचे साल काढायचे। आणि उकडलेल्या आलूची मी तुम्हाला रश्याची भाजी करून दाखवत आहे। गरम पाणी टाकायचं, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। एक उकळी आली की आपली भाजी इथे तयार झालेली आहे। ही भाजी भातासोबत, पोळीसोबत, कशाईसोबत आपण खाऊ शकतो किंवा पुरीसोबत सुद्धा ही भाजी छान लागते। भाजीचा चौथा प्रकार, भाजीला काही नसतं तर तुम्ही अशा प्रकारच्या भाज्या करून बघा। इथे बरबटी मी संध्याकाळलाच पाण्यामध्ये भिजवली होती, कमीत कमी 4 ते 5 तास भिजवायची। आणि कुकरमध्ये टाकून आपल्याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे भाजी आपली लवकर होते। आता मसाल्यासाठी इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक, खोबरा किस आणि जिरं सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल टाकायचं, तेल गरम झालं की आपल्याला कांदा परतायचा आहे। कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा, नंतर वाटण टाकायचं, आणि एक टमाटर टाकायचं। टमाटर झालं की नंतर मसाले टाकायचे, इथे तिखट, काश्मीरी तिखट, हळद टाकायची आपल्याला आणि गोडा मसाला। तेलावर परतून घ्यायचं, तेल फुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला बरबटी टाकायची आहे। आता अशी भाजी करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही। आणि मीठ टाकायचं आणि आवश्यकतेनुसार आपल्याला तेच पाणी टाकायचं त्यामध्ये। आणि एक उकळी आली की आपली भाजी ही तयार झालेली आहे। बघा ही पटकन होणारी भाजी आहे आणि भातासोबत छान लागते ही भाजी। आता भाजीचा पाचवा प्रकार, इथे शेंगदाणे, धणे, खोबरं किस आणि जिरं। सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे आहे तव्यावर। शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपल्याला त्यातमध्ये सगळे मसाले टाकायचे आणि चांगलं परतून घ्यायचं आपल्याला। सगळे मसाले आपले झालेले आहे आणि शेवटी आपल्याला खोबरा किस टाकायचं आहे। आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये तेल टाकायचं, तेल चांगलं झालं की मोहरी टाकायची आपल्याला। आणि मोहरी आणि जिरं दोन्ही आपल्याला होऊ द्यायचं, तेच पण टाकायचं आपल्याला। नंतर वाटण टाकायचं आपल्याला आणि तेलामध्येच आपल्याला ते वाटण होऊ द्यायचं आहे। तिखट टाकायचं, इथे 1 चम्मच तिखट वापरलेलं आहे, काश्मीरी तिखट, जिरा पावडर आणि टमाटरची पेस्ट। 1 टमाटरची पेस्ट करायची आणि तेल सुटेपर्यंत परतायचं आपल्याला। खालून लागू नये म्हणून आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि नंतर तेल सुटलं बघा। इथे काबुली चणे करून दाखवत आहे, हे पण आपल्याला 5 ते 6 तास भिजू द्यायचे, नंतर कुकरमध्ये वाफवून घ्यायचे। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं आपल्याला बघा। आणि 2 मिनटं आपल्याला शिजू द्यायचे आहे। बघा आपली ही भाजी इथे तयार झालेली आहे। आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा आणि आनंदी राहा। धन्यवाद। असे छान छान व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत जाईल।